जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या 220 स्वच्छतागृहांपैकी एकही स्वच्छतागृह तांत्रिकदृष्ट्या योग्य बांधण्यात आलेले नाही. यासंदर्भात लवकरच सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं अद्यापही जिल्ह्यातील जनतेची स्वच्छतेसंदर्भात जनजागृती झालेली नाही. स्वच्छतागृहासाठी 12,000 अनुदान मिळते म्हणून गावकरी कसे वसे तरी स्वच्छतागृह बांधत आहेत, परंतु यातील एकही स्वच्छतागृह तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे असं बांधण्यात आलं नाही. जिल्ह्यात पाणी टंचाई असतानाही गावकरी स्वच्छतागृह बांधत आहेत. ज्या गावांनी स्वच्छतागृह बांधले आहेत अशा गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांचा लवकर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2016-17 जवळपास 70,000 टॉयलेटचं बांधकाम झालेलं आहे. चालू वर्षात आम्ही 1,53,000 टॉयलेटचं बांधकाम आता हाती घेतलेलं आहे आणि 2 ऑक्टोबर 2017 जिल्हा आम्ही हागणदारीमुक्त करत आहोत. सध्या पाण्याची टंचाई असली तरी ग्रामीण भागामध्ये टंचाईच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शौचालयाची बांधकामं सुरू आहेत, त्यामुळे निश्चितच ह्या चळवळीला चांगला वेग त्या ठिकाणी मिळालेला आहे. एक बाब आमच्या लक्षात आली की काही तांत्रिक स्वरूपाच्या काही सुधारणा त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन आम्ही आता जिल्ह्यातल्या सर्व सरपंच आणि ग्रामसेवक यांचं एक दिवसाचं कार्यशाळा आम्ही संत तुकाराम नाट्यग्रहामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर जिल्ह्यामधली जी गावं 220 हागणदारीमुक्त झालेली आहेत त्या 220 ग्रामस्थांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचे सरपंच आणि त्या गावचे शासकीय प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक यांचा सत्कार देखील आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत.